श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी कलयुगाचा देव म्हणणाऱ्या भगवान हनुमानाच्या बालरूपाची पूजा केली जाते। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाच्या बालरूपाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात, तसेच बजरंग बलीची विशेष कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतात। आणि यंदा 23 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे। हनुमान जयंती प्रत्येक चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते। चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराचा 11 रुद्र अवतार हनुमानाचा जन्म आई अंजनीच्या पोटी झाला होता। हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमानांना सर्वात जागृत देव मानले जाते आणि आजही कलियुगात ते शारीरिकरित्या उपस्थित असतात आणि त्यांच्या भक्तांचे रक्षण करतात। हनुमान जयंतीच्या दिवशी जर आपण हनुमानाची विशेष पूजा केली, सेवा केली, व्रत केलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शक्ती, बुद्धिमत्ता, ज्ञान, धन, समृद्धीची आपल्याला प्राप्ती होते। त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे साक्षात बजरंगबली दूर करतात। आणि म्हणूनच आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच या झाडाचं फक्त एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे। हे पान आपल्या घरामध्ये घेऊन आल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता आहेत, दोष आहेत, वाईट शक्ती आहेत, भांडणं आहेत, अडचणी आहेत, ह्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला श्रीमंतीचा योग हा सुरू होणार आहे। घरामध्ये चौबाजूने पैसा हा येऊ लागेल। आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथही मिळायला लागेल। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळीस हनुमान जयंतीचा सण हा साजरा केला जातो। या दिवशी हनुमानाच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। हनुमानाला आवडत्या गोष्टी अर्पण करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं। बजरंग बली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार मानले जातात। हनुमानाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपलं संरक्षण हे होत असतं। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात। जसं की आपल्या घरामध्ये जर वास्तू दोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपले ग्रह चांगले नसतील, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाची साथही मिळत नाही। त्यामुळे पैसा तर आपल्या घरामध्ये येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही। बऱ्याचदा काय होतं, काही घरामध्ये पैसा तर असतो पण त्या घरामध्ये सुख शांती नसते। तर अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते। त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते। म्हणून आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे। हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा एकाच दिवशी आली आहे, त्याचबरोबर त्या दिवशी आला आहे मंगळवार। म्हणून त्या दिवसाचं महत्त्व जे आहे कित्येक पटीने वाढलं आहे, कारण मंगळवार हा बजरंग बलींना समर्पित असतो। म्हणून आवर्जून आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। तर सकाळीच आपल्याला ज्या झाडाची पानं घेऊन यायची ती म्हणजे रुईची पानं। आपल्याला पांढऱ्या रुईची पानं ही घेऊन यायची आहेत, कारण रुईची पानं ही बजरंग बलींना अतिशय प्रिय आहेत। त्याचबरोबर रुईच्या झाडामध्ये दैवी शक्तीचा वास असतो। ह्या झाडामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। त्याचबरोबर रुईची झाडाची जी पानं असतात, ती पानं व त्याची जी फुलं असतात, ती लक्ष्मी खेचण्याचं काम हे करत असतात। आणि ह्या पानांपासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत, भांडणं आहेत, इडापीड आहेत, करणीबाद आहे, या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा आपल्याला मदतही मिळत असते।
रुईचं झाड हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि बजरंग बली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत. म्हणूनच आपल्याला काय करायचं, रुईच्या झाडाजवळ जाताना एक तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे, त्याचबरोबर हळद कुंकू अक्षत आपल्याबरोबर घेऊन जायचे. झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला त्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे, त्यानंतर आपल्याला हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची आहे की ह्या झाडांची पानं मला तोडायची आहेत, क्षमा याचना करायची आहे आणि आपल्याला 12 पानंही तोडायची आहेत. तोडताना आपल्याला महादेवांना बोलायचं आहे की आपण ह्या झाडाची पानं कोणत्या उद्देशाने तोडत आहेत, कोणत्या मनोकामनाने आपण हे झाडांची पानंही तोडत आहेत, असं बोलायचं की ही पानं मी माझ्या घरामध्ये घेऊन जातो आहे साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूपाने. अशा रीतीने आपल्याला रुईच्या झाडाची 12 पानंही तोडायची आहेत. ही पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या पानांना स्वच्छ गंगाजलने धुवायचं. आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर पाण्याने धुवा, पाण्याला एकटक पाहत राहा आणि हर हर गंगे म्हणत जे आहे ह्या पाण्याने आपल्याला ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्यानंतर ती व्यवस्थित पुसूनसुद्धा घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचं आहे आणि शेंदुरामध्ये थोडंसं आपल्याला पाणी किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्याची पेस्टसारखी तयार करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताचं करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात, त्या बोटाने आपल्याला त्या 11 रुईच्या पानांवर श्रीराम असं लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक पांढऱ्या दोऱ्याच्या मदतीने ह्या 11 पानांची माळाही तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, एक तांब्यामध्ये पाणी भरायचं, त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं शेंदूर हे टाकायचं, त्याचबरोबर ही 11 रुईच्या पानांची जी माळ आपण तयार केली आहे ह्या दोन वस्तू घेऊन आपल्याला बजरंग बलीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिला बजरंग बलीला आपल्याला जल हे अर्पण करायचं, त्याचबरोबर ही माळा जी आपण घेऊन गेलेली आहेत ती माळासुद्धा बजरंग बलींना आपल्याला घालून घ्यायची आहे. त्यानंतर बजरंग बलींना हात जोडून आपल्या मनातली इच्छा बोलायची, आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष भांड इडापिडा करणे बाधा नजरदोष किंवा दारिद्र्य हे सर्व नष्ट करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर आपल्याकडे एक पान जे उरलेलं आहे त्याला मिक्सरमध्ये आपल्याला वाटायचं, कारण एकूण आपण 12 पानंही घेऊन आलेले होते, तर त्या पानाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि त्या पेस्टमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक दिवा किंवा एक पंटी घ्यायची आहे, त्यामध्ये ही तुपाबरोबर रुईच्या पानाची जी पेस्ट आहे ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे, त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात ही घालायची आहे आणि त्या फुलवातीचे वरचं जे टोक आहे जिथे आपण प्रज्वलित करणार त्यावर थोडा शेंदूर लावायचं आहे आपल्याला किंवा कुंकू लावलं तरीही चालणार, त्याला लाल करायचं आहे. त्याचबरोबर एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटवर हळद आणि कुंकूने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे, त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो तयार करू केलेला ठेवायचा आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये जर बजरंग बलीचा फोटो असेल तर त्यासमोर ठेवायचा आहे किंवा शिवलिंग हे प्रत्येकाच्या घरोघरी असतंच असतं तर शिवलिंगासमोर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिथेच आसन घेऊन बसायचं आणि 3 वेळा आपल्याला मोठ्याने हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे, मोठ्याने बोलायचं आहे जेणेकरून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कानावर त्याचे नामस्मरण हे गुंजेल. त्या हनुमान चालीसाचे प्रत्येक शब्द न शब्द प्रत्येकाच्या कानावर पडला पाहिजे, आपल्या घराच्या वास्तूमध्ये त्याचा आवाज घुमला पाहिजे. अशा रीतीने आपल्याला मोठ्याने 3 वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बजरंग बलींना स्मरण करून महादेवांना स्मरण करून आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलायची की हा उपाय आपण कोणत्या हेतूने करत आहेत. अशा रीतीने हा उपाय करायचा आहे, अतिशय प्रभावी असा उपाय आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला तिथेच आपल्या देवघरामध्ये ठेवायचा. संध्याकाळी जेव्हा हा दिवा शांत झाला की आपल्याला काय करायचं, ज्या प्लेटवर आपण तांदूळ घेतलेले त्याच प्लेट घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये जी शांत झालेली वात असेल ती वात ठेवायची त्या प्लेटमध्ये आणि 2 कापराच्या वड्या ठेवायच्यात आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आणि ह्याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे. तुम्ही जो पण तुम्हाला मंत्र येत असेल त्या मंत्राचा जप करायचा, बजरंग बलीचा मंत्रोच्चार करू शकतात किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तुम्हाला ती संपूर्ण घरभर प्लेट ही फिरवायची आहे.
असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा जेवढा पण वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहेत किंवा इतरही कोणत्या वाईट शक्तींचा प्रभाव असेल, इडापीडा असेल, कटकटी असतील, भांडणं असतील, ती सर्व नष्ट होतील. अलक्ष्मी असेल ती आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. हा उपाय फक्त उपायच नाही करायचे, तर उपायाबरोबर आपल्याला कष्टसुद्धा करायचे. जेव्हा आपण उपायाबरोबर कष्ट करतो तेव्हा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.